तुम्ही जेम्स बॉन्डचा पिक्चर पाहिलाय, पिक्चर पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय येतं? बऱ्याचदा ते सगळं इंग्लिश कल्चर, तिथलं वातावरण, त्यातल्या सगळ्या गॅजेट्स, ग्रँजर या सगळ्या गोष्टी असतातच, पण असं नाही वाटत कधी की मराठीमध्ये सुद्धा असा एक भारी डिटेक्टिव्ह पाहिजे. मराठीत अनेक डिटेक्टिव्ह सिरीज आहेत, पण अलीकडच्या काळामध्ये मात्र अशा झाल्या नव्हत्या. पण आता मात्र असा खास मराठी हिरो आलाय, आणि तो आणलाय श्रीकांत बोजेवार यांनी. मराठीतला डिटेक्टिव्ह म्हणजे, मराठीतला डिटेक्टिव्ह म्हणलं की आपल्याला फास्टर फेणे वगैरे ती कॅटेगरी. जेम्स बॉन्ड स्टाईलनी काम करणारा एखादा डिटेक्टिव्ह किंवा जेम्स बॉन्ड सारखी पर्सनॅलिटी असणारा, गॅजेट्स वापरणारा असा डिटेक्टिव्ह कधी पाहिला नव्हता. पण तुम्ही अगस्ती आणलाय, काय आहे हा अगस्ती? अगस्ती हा पूर्णपणे वेगळा डिटेक्टिव्ह आहे. आजपर्यंत तुम्ही मराठीत अशा प्रकारचा डिटेक्टिव्ह बघितलेला नाही आहे. आपण सगळे वाढलो काय वाचत मराठीमध्ये, बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, आणि मग हिंदीमध्ये जर आपण बघितलं तर ओमप्रकाश शर्मा, सुनील शर्मा, रणजित देसाई, इब्ने शफी असे खूप लेखक आहेत असे. आणि मग एकदम आपल्याला दिसतो जेम्स बॉन्ड, म्हणजे आपल्याला असं वाटतं पूर्ण सगळं बदलून गेलं. आपण आता जे बघतोय, जे वाचतोय, त्यापेक्षा पूर्ण काहीतरी वेगळं आहे. हा माणूस बिंदास्त आहे, फक्त हुशार नाही तर बिंदास्त आहे, आधुनिक आहे. त्याच्या अवतीभोवती सुंदर स्त्रिया वावरत असतात, त्याला दारू पिण्यापासून त्याला काही असं नैतिकता आडवी येत नाही त्याच्यामध्ये. म्हणून असा बिंदास्त नायक मराठीमध्ये हवा आपल्याला. आणि एक दुसरी गोष्ट की 20-25 वर्ष झाली आहेत, आपला मराठी वाचक जो आहे तो पहिल्यांदा काय वाचतो तर असं हलकंफुलकं एंटरटेनमेंट तुम्हाला धरून ठेवणारं, नंतर वैचारिक वगैरे याच्याकडे जातो. पण वाचकाची तसंच काही नाहीच आहे आज. तरुण वाचक आपण 18 ते 25 हा वयोगट जर घेतला तर त्यांनी काय वाचायचं? फक्त बोधप्रद कथा. मग त्यांना जेम्स बॉन्ड का मिळू नये? पडद्यावर मिळेल तेव्हा मिळेल, पण आम्ही म्हटलं की असं आपण जेम्स बॉन्ड आणू, पण तो भारतीय वाटला पाहिजे. म्हणजे त्याचं रोपडं जरी असं विदेशी असेल जेम्स बॉन्ड सारखं वगैरे, पण तो अस्सल भारतीय वाटला पाहिजे. मग त्यासाठी काय आता अगस्ती नाव डोक्यात पाहिजे. अगस्ती म्हटलं की तुम्हाला भारतच आठवणार पहिल्यांदा, आणि अगस्ती म्हटलं की तुम्हाला एक काहीतरी अशी ताकद जी सर्वसामान्य माणसांकडे नाही आहे, अशी काही ताकद असलेला व्यक्ती कोणीतरी असणार, म्हणून अगस्ती डोक्यात आलं. आणि मग बाकी गोष्टी त्याला आम्ही जोडल्या. आणि अगस्ती वाचल्यानंतर प्रत्येकाची प्रतिक्रिया हीच असते की हा भारतीय त्या अर्थाने वाटत नाही ज्या अर्थाने आपण आत्तापर्यंत झुंजार म्हणा किंवा कथा वाचत होतो, त्या अर्थाने हा भारतीय वाटत नाही. हा पूर्णपणे विदेशी पद्धतीचा परंतु भारतीय अशा प्रकारचा अगस्ती आहे. आणि तो आम्ही मोजून मापून त्याच्या सवयी काय असाव्या, तो दिसावा कसा, त्याची नैतिक मूल्य काय असावी, त्याने कशा प्रकारच्या केसेस सॉल्व्ह कराव्यात, हे सगळं आम्ही ठरवलं आहे कागदावरती. म्हणजे रोहन प्रकाशांची तरुण टीम आहे की त्यांचा पण वयोगट तोच आहे 18 ते 25, आणि रोहनचं आता जो सगळं सूत्र ज्याच्याकडे आहे रोहन चंपादेरकर तो पण त्याच वयोगटातला आहे, साधारणतः या तरुण पिढीच्या आहे त्यातला. म्हणून मी आधी या सगळ्याशी डिस्कस केलं. म्हणजे मुळात अगस्तीची कल्पना जी आली तीच रोहनशी गप्पा मारताना आली. म्हणजे आधी मी जे सांगितलं की तरुण वाचकांसाठी आपल्याकडे आज काय आहे, त्यांनी थेट जी ए का वाचावे, त्यांनी थेट जयवंदळी का वाचावे, की इवन एलकुंचवर का वाचावे, त्याला आधी थोडंसं अशा प्रकारचं वाचून त्याला वाचनाकडे वळण्यासाठी काहीतरी हवं आहे, असं काहीतरी हवं. मग तो आमच्या बोलताना झालं की आता आपल्याकडे रहस्य कथा नाही, साहस कथा नाही, थरार कथा नाही आहे, गुप्तहेर कथा नाही आहेत आत्ताच्या काळामध्ये. मी हे सुचवलं त्याला की काहीतरी अशा प्रकारचं कर की 25 वर्षापूर्वी जे काम बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक यांनी केलं ते आजच्या काळात कोणी करायला पाहिजे. रोहन सहज बोलता बोलता म्हणजे तुमच्या मनात एवढी स्पष्ट कल्पना आहे काय असावं वाचकांसाठी काय पाहिजे, तर तुम्हीच का लिहित नाही? तोपर्यंत मी हा विचार पण होता की मी लिहायचा, मी त्याला आपला उंटावर शिळा ऐकत होतो, त्याला त्याच्यावर राखत होतो काहीतरी तू कर म्हणून, पण मग ते मलाच करायला सांगितलं. 3 पुस्तकांची सिरीज म्हणजे थ्रिलर आहे, डिटेक्टिव्ह स्टोरीज आहेत, आणि त्याचे विषय पण असे की अंगठी 1820 हे वाचल्यानंतर काहीतरी एखादं जुन्या काळात अशी पुस्तकं असायची त्या पद्धतीचं काहीतरी आहे का काय असं वाटतं. जाणीवपूर्वक असं अशी नावं देत ही सगळी थीम रचली, कशी झाली ही 3 पुस्तकं? तर मुळात मी कथा लिहिल्यानंतर कथेची शीर्षकं केलेली आहे. आमची काही गोष्टी आधी ठरल्या होत्या, म्हणजे मुळात त्याचा आम्ही तो कुठल्या प्रकारचा क्रीम जे वापरतो, त्याच्या घरी एक मांजर आहे, त्याची एक विशिष्ट प्रकारची मोटरसायकल आहे, त्याला जेव्हा नवीन केस त्याच्याकडे येते तेव्हा तो पहिल्यांदा त्याच्या एका मित्राच्या ढाब्यावर जातो जेवायला, अब्दुल नावाचा मित्र असतो त्याचा, तिथे जातो, अशा काही गोष्टी सगळीकडे कायम ठेवल्या. किंवा त्याच्या कानातला डूल असतो बाळी, त्या बाळीमध्ये एक मणी आहे, तो मणी म्हणजे त्याचा कॅमेरा आहे, तो कुठे त्याला काही शूट करायचं असेल तर जाऊन आधी कान दाबतो स्वतः म्हणजे त्याचं शूट सुरू होतं. तो सेन्सरचा वापर करतो, तो आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करतो. हे सगळं ठरल्यानंतर जेव्हा मी कथा लिहायला घेतली तेव्हा आम्ही ठरलं की कथा साधारणतः 125 पानांच्या वर जायला नको छापील, म्हणजे ती एका बैठकीत वाचून झाली पाहिजे. मग जेव्हा कथेकडे आलो तेव्हा माझ्या मनात झालं की अशा प्रकारचे केसेस याच्याकडे यायला पाहिजे, की साधारणतः अशा प्रकारच्या कसेच आत्तापासून आलाच नाही. काय असतं? काहीतरी खून घडला आणि मग तो गेला, अशा प्रकारच्या साधारणतः असतात. म्हणजे केसेस मला अशा पाहिजे की ज्या प्रकारच्या केसेस आत्तापासून गुप्तहेरांनी सोडवलेल्याच नाही आहे,
मग त्यातनं एक त्याच्याकडे एक मुलगी येते हैदराबादची आणि सांगते 1820 साली माझ्या परदारांची एक अंगठी हरवली होती, ती अंगठी मला शोधून दे. आता 1820 साली हरवलेली अंगठी तो 2020 मध्ये शोधायला जातो, तर त्याच्यामागे नेमकी काय कथा आहे, ती असं त्याला का सांगते शोधायला आणि तो कसा शोधतो, कारण तो शोधतो अंगठी, त्या अंगठीपर्यंत तो कसा पोहोचतो, तर त्याची ती कथा आहे. त्यानंतर हरवलेल्या वस्तूंचा शोध ठीक आहे, अंगठी परिषद आहे, पण आणखी काय हरवू शकतं. तर त्याच्याकडे एक अशी एक खूप उद्योगपती असते मोठी, जिच्या अंडर सगळं नेटवर्क असतं मुंबईतलं, याचं टीव्हीचं नेटवर्क, तर ती अगस्तीकडे जाय आणि त्याला म्हणते माझ्या मुलीचं 1.5 वर्ष हरवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ की ती 1.5 वर्ष कुठे होती तिला माहितीच नाही, असा एक काळ तिच्या आयुष्यात आला होता की तिच्या आयुष्यातलं 1.5 वर्ष डिलीट झालं आहे. तर मला ते डिलीट झालेलं 1.5 वर्ष शोधून कुठे होती नेमकी ती, तिला काहीच आठवत नाही आहे. तर ते त्याच्यामध्ये आलं. त्यानंतर आणि न्यूड पेंटिंग आहे. न्यूड पेंटिंग म्हटलं की आपलं काही ते वाटू शकते काय आहे, परंतु एका चित्रकाराने एका मुलीच्या 18व्या वर्षी काढलेलं न्यूड पेंटिंग असतं आणि ती 40 वर्षाची झालेली असताना तिच्या नवऱ्याला ते न्यूड पेंटिंग हवं आहे आणि त्याला मिळत नाही, त्याचा शोध तो घेत असतो, ते याच्याकडे येतो. आता याच्यामध्ये गुन्हा कसा इन्वॉल्व आहे, क्राईम काय आहे याच्यामध्ये, पोलिसांचा काय संबंध आला, ते अर्थ तुम्हाला सगळं तिथे कळेल. पण सस्पेन्स ब्रेक करायचा नाहीये. पण अगस्तीचे जे बारकावे, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की जेम्स बॉन्ड एकदम दिसला की आपल्याला त्याचे गॅजेट्स आठवतात किंवा ते सगळं ज्या पद्धतीने तो काम करतो, त्याची गाडी, हे सगळे बारकावे तुम्ही अगस्तीमध्ये आणायचा प्रयत्न केला. आणि म्हणजे काथ्या रंगाची गाडी विचारही करणार नाही कोण, किंवा डकोटा हे मांजरीचं नाव देणं हे कोणी विचारही करणार नाही, अशा गोष्टी जाणीवपूर्वक करत गेल्यात या सगळ्या गोष्टी, असं की असं इतकं म्हणजे काहीतरी कनेक्ट वाटत जावा प्रत्येक ह्याला आणि ते डिटेलिंग करायचंय. हा कनेक्ट वाटत जावा त्याचा हेतूच आहे आणि हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. आजच्या जेव्हा मी ठरवलं की आजच्या काळातल्या तरुणांनी वाचायला पाहिजे, तर डायकोटा जॉन्सन ही 50 Shades of Grey जेव्हा सिनेमा रिलीज झाला त्याच्यानंतर सगळ्या तरुणांची लाडकी हिरोईन झाली डायकोटा जॉन्सन कॅमेरे, त्यामुळे डायकोटा म्हटलं की त्यांना ती आठवते. आता अगस्तीकडे जे मांजर आहे, जी मांजर आहे तिच्या अंगावर खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत, त्याच्या ग्रे शेड्स सगळ्या, तर त्या ग्रे शेड्स बघून याला डायकोटा जॉन्सन आठवते अगस्तीला आणि मग तो तुझं नाव मी डॅक ठेवतो, आता तो तिचं नाव डॅक ठेवतो अशा प्रकारे. आणि आज तुम्हाला माहीत असेल सगळीकडे की जेव्हा आपल्याकडे सगळ्या प्रकारचं बाहेरचं फूड म्हणजे बर्गरपासून सगळ्या गोष्टी खायला मिळाल्या, त्याच्यानंतर चुलीवर शिजवलेलं अन्न, या सगळ्या गोष्टीचं फॅड वाढलेलं आहे, आता हे आपल्या जास्त जवळचं वाटायला लागलं, जे आपलं हरवलेलं होतं एकेकाळी. त्यामुळे मी अगस्तीला या बाबतीत तो खूप फुडी आहे, म्हणजे तो जिथे कुठे मुंबईत काहीतरी चांगलं खायला मिळतं तिथे तो जातो अगस्तीने, त्याला सगळी खाण्याची ठिकाणं माहीत आहे. आणि ही ठिकाणं ही मुंबईतली खरोखरची ठिकाणं आहेत, मी स्वतः मुंबई सगळी फिरलो आहे आणि मी तो स्वतः फुडी असल्यामुळे कुठे काय चांगलं खायला मिळतं त्यासाठी मी पण खूप पायपीट केलेली आहे, ते मी सगळी अगस्तीला दिला. हा अगस्तीला माहिमला गेला तर कुठल्या हॉटेलमध्ये जाईल, म्हणजे अनेकांनी यातले असे अनेक वाचक आहे की ज्यांनी अगस्ती वाचून ते तिकडे गेले खायला, अरे खरंच ऐका बघायला, आणि जेव्हा त्यांना खरंच तिकडे तिथलं हॉटेल दिसणार तो खरंच लिहिले, म्हटलं खरंच लिहिले सगळं. आणि मुंबई शहर हे मी अगस्तीमध्ये एक कॅरेक्टर म्हणून घेतलेलं आहे. एक नुसतं मुंबई खूप विस्तार आहे ठीक आहे, पण तो अंधेरीला गेला तर अमुक गल्लीतनं गेला, त्याच्या मागे अमुक बिल्डिंग होती, हा अमुक रस्त्याने गेला, ती सगळी नावं मी खरी घेतली आहे. त्यातली जी कायदेशीर काही अडचणी येऊ नये म्हणून मी काही नावं त्यातली खोटी घेतली, पण परिसर खरा घेतला, परिसरातली रस्त्याची नावं खरी घेतली, त्यामुळे तो त्या शहरातला आहे ज्याला मुंबईबद्दल प्रेम आहे. मुंबईतली गर्दी, मुंबईतली माणसं एकमेकांकडे बघत नाही, म्हणजे कोण कुठे कोणासोबत समुद्रावर बसला असं बसू दे त्याला काय करायचं आहे, हे जे मुंबईचं कॅरेक्टर आहे, मुंबईचा स्वभाव आहे, तो मी त्यात पुरेपूर घेतला त्याच्या स्वभावासह, त्यामुळे त्याला एक ऑथेंटिसिटी आली प्रकारची. प्रकार म्हणून आपण जे अनुभव विश्व आपलं असतं, जसं तुम्ही म्हणाला मुंबई तुम्ही जी बघितली ती तुम्ही रिफ्लेक्ट झाली आहे याच्यात, पण तरी सुद्धा एखादा पत्रकार म्हणून काम करत असताना तुम्ही कायम वेगवेगळे प्रयोग करत गेलेत, वेगवेगळ्या शैलीमध्ये लिहित गेलात, पण डिटेक्टिव्ह स्टोरी लिहू असा विचार केला होता का? मी आधीपासून वाचतो खूप डिटेक्टिव्ह स्टोरी, म्हणजे मी अगदी गावी होतो तेव्हापासून तर आतापर्यंत खूप वेगळ्या प्रकारच्या स्टोरीज वाचत आहे मी, मग त्या म्हणजे अगदी जेम्स हेडली चेस पासून तर आगाथा ख्रिस्तीपर्यंत हे बाहेरचं वाचलेलं आहेच. त्याच्याशिवाय भारतीय जे आहे, विशेषतः मी नागपूरकडला असल्यामुळे माझं हिंदीचं वाचन खूप आहे आणि हिंदीमध्ये जासूसी कथांची, जासूस ज्याला उपन्यास असं म्हणतात, उपन्यासांची खूप मोठी प्रदीर्घ अशी परंपरा आहे. मेजर बलवंत, कर्नल रणजित, ओमप्रकाश शर्मा, वेदप्रकाश शर्मा, इब्ने शफी, हे सगळे खूप लेखक आहेत, ते मी खूप वाचलेले आहे, पण मी स्वतः असं काही लिहीन कधी काळी असं मला तेव्हा वाटलं नव्हतं, आतापर्यंत वाटलं नव्हतं अशा पद्धतीचं. लिहून झाल्यावर हा लिहून झाल्यानंतर आता मला वाटलं आपण लिहू शकतो कशा प्रकारच्या, याला जो फीडबॅक मिळतोय. आता मी प्लॅन केले पुढचे, आता पहिले 3 काढले आहे, पुढचे 4, 5, 6 असा 3 सेट आणखी पण प्लॅन केलेला आहे. आणि मी कदाचित ठरवून किंवा अपघातामध्ये झालं असेल
त्याला मुंबईतली केस सॉल्व्ह करताना मी तो कधी आंध्र प्रदेशात गेला, कधी राजस्थानात गेला, कधी तामिळनाडूत गेला, असं करून मी तिथली पण ओरिजिनल नावं दिली त्या पद्धतीची. मी जिथे जिथे फिरलो आहे, काही प्रत्यक्ष पाहिलं आहे, तो सगळा परिसर मी तिथे आणण्याचा प्रयत्न केला. आता चौथं जे मी लिहिलेलं आहे, आता पाचवं लिहितो मी, चौथं लिहिलं आहे. चौथामध्ये तुम्हाला अगस्ती आसाममध्ये गेलेलं दिसेल. या निमित्ताने काय होतं, तुम्हाला तिकडली पण माहिती कळते या प्रकारची तिथे, आणि तुम्ही कथेमध्ये गुंतून राहता, कथेचा पसारा वाढतो. हे सगळं करताना म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपण कदाचित असं म्हणतात की एखादं क्रिएशन करताना, सर्जनशील लिखाण करताना या प्लॅन गोष्टी त्यात कशा काय जाऊ शकतात, कारण लिखाण तर हे सुचेल देवा लिहिले अशा प्रकारचं असतं. पण मला असं वाटतं हे एक लेखकीय टोटके असतात अशा पद्धतीचे, त्याला फार काहीतरी ग्लोरिफिकेशन करण्यासाठी असतं. अशा प्रकारे प्लॅन करून उत्तम लिहिता येतं. ही कथा माझ्या डोक्यात पूर्ण असते मी जेव्हा लिहितो तेव्हा. त्यातली गंमत अशी आहे लेखकाची, एक गुंता तयार करायचा सगळा. तो गुंता तयार करताना मी त्यातनं कसा सुटेन किंवा अगस्त या गुंता कसा सोडेल हे मलाही माहिती नसतं लेखकाला. नंतर नंतर मी ते टोकं कशी जोडायची त्याची आणि गुंता कसा सोडायचा नंतर विचार करतो. पण हा कथेचा, रहस्याचा, रहस्य वाढवत जाण्याचा आणि रहस्य उकलण्याचा हा सगळा प्रवास, यात कुठेही अडथळा येणार नाही किंवा लेखक कुठे मध्ये स्थिरावल्यासारखं होणार नाही याची काळजी घेत मी बाकी सगळी गोष्टी त्यात गुंपत असतो. त्यामुळे तुम्ही आता म्हणालात पुढचे तीन पुस्तकं येत आहेत, ती पुस्तकं काय आणि नवीन काय? ती तीन पुस्तकं आम्ही पहिले सांगितलं. आता चौथ्या पुस्तकामध्ये अगस्ती आसाममध्ये गेलं आहे. एक खुनाचं प्रकरण आहे. एक मुलगी मुंबईत 4 दिवसासाठी फक्त येते आसाममधली, आणि तिचा खून होतो त्या मुलीचा. तर त्याच्या तिचा तपासला होतो आसामपर्यंत जाऊन काय काय करतो आसाम, बांगलादेशचा खूप प्रवास यायचा, त्या सगळ्या आहे. 500 मी आता नुकतंच लिहायला घेतलं आहे, त्यामुळे त्यात पुढे काय होणार हे मलाही माहिती नाही आहे. आणि 6 तर अजून त्याच्या पुढे आहे, पण हे त्या याच पद्धतीच्या सगळ्या कथा असणार. अगस्ती ही प्रचंड इंटरेस्टिंग सिरीज ऐकूनच वाटते, कधी एकदा वाचते याची उत्सुकता आता मलाही लागलेली आहे. तुम्हीही हे पुस्तक घेऊन वाचायला विसरू नका. इंटरेस्टिंग पुस्तक आहे, इंटरेस्टिंग सिरीज आहे, आणि खूप दिवसांनी आलेली डिटेक्टिव्ह सिरीज आहे, आणि त्यामुळे जास्तीत जास्त पुस्तक खरेदी करायलाही विसरू नका. बुकटॉक्समध्ये आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा साम टीव्ही. बुकटॉक्समध्ये आता आपण ओळख करून घेणार आहोत नव्याने आलेल्या पुस्तकांची. अनेक पुस्तकं अनेक विषयांवरची सध्या बाजारामध्ये येत आहेत. करोना काळामध्ये सगळं जे चक्र थांबलं होतं प्रकाशनाचं, ते पुन्हा सुरू होताना दिसतंय, उलाढाळ होताना दिसतेय साहित्याच्या क्षेत्रामध्ये. आणि त्यामुळेच नवीन नेमकी कुठली पुस्तकं येत आहेत यातल्या काही पुस्तकांची ओळख आपण या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यातलं सगळ्यात पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे अनिल अवचटांचं. समकालीन प्रकाशनांनी हे पुस्तक आणलेलं आहे आणि पुस्तकाचं नाव आहे आणखी काही प्रश्न. अवचटांनी काही वर्षांपूर्वी प्रश्न आणि प्रश्न हे पुस्तक लिहिलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी आपल्या भोवताली दिसणारे प्रश्न मांडले होते. खरं तर अनेक मुद्दे, अनेक प्रश्न, सामाजिक प्रश्न आपल्याला दिसत असतात, पण या सगळ्याची कदाचित आपल्याला तेवढी जाणीव होत नसते. अवचटांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून अगदी ते अंगावर येतील अशा पद्धतीने लोकांना समजले होते. आणि अशाच आणखीन काही प्रश्नांची ओळख जे अवचटांनी पाहिले, अनुभवले, त्या सगळ्याविषयी अवचटांनी या पुस्तकाच्या माध्यमातून लिहिलेलं आहे. दुसरं पुस्तक आहे आनंद करंदीकर यांनी लिहिलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक. करोना काळामध्ये बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्यात किंवा त्यांचं उत्पन्न कमी झालं आहे, आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे, कारण हे पुस्तक आहे रोजगार निर्मितीची दिशा. रोहन प्रकाशनांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक, यामध्ये फक्त आनंद करंदीकर हे फक्त बेरोजगारीविषयी लिहित नाही आहेत, तर त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण काय दृष्टिकोनांना पाहू शकतो, काय व्हायला पाहिजे, या सगळ्याची ओळख करून देत आहेत. तिसरं पुस्तक आहे खरं तर काहीशा काळापूर्वी आलेलं पण अत्यंत महत्वाचं म्हणावं असं. प्रशांत दीक्षित पत्रकार संपादक आहेत ते, त्यांनी लिहिलेलं राव पर्व हे पुस्तक. आर्थिक मन्वंतराचे शिल्पकार नरसिंह राव यांच्या कारकिर्दीचा वेध घेणारं असं हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये 1991 सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभार्थी ठरणाऱ्या मध्यम वर्गास असं त्यांनी त्याची अर्पण पत्रिका लिहिलेली आहे. आणि यावरूनच या सगळ्यामध्ये काय मांडणी आहे हेही आपल्याला कळतं. यानंतरचं सुहास कुलकर्णी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे अवलीय आप्त अव्वल आणि अस्सल. नावावरूनच काय आहे हे कळून येत आहे आपल्याला. सुहास कुलकर्णींना भेटलेली जी सगळी माणसं आहेत त्या सगळ्यांची, त्यांचे जे आप्तस्वकीय आहेत त्या सगळ्यांची ओळख या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. आणि यामध्ये अरुण टिकेकर, अनिल अवचट, सदा डुमरे, निरंजन घाटे, निळू दामले, नादो महानोर, एकनाथ आव्हाड आणि आमटे कुटुंबीय
या सगळ्यांविषयी सुहास कुलकर्णींनी खास त्यांच्या शैलीमध्ये लिहिलेलं आहे. सगळ्यात शेवटचं पुस्तक आपण जे पाहणार आहोत ते आहे सकाळ प्रकाशनचं इस्रायल हे पुस्तक. अतुल कहाते यांनी लिहिलेलं इस्रायल आधुनिक लष्करी महासत्ता, इस्रायलची सगळी ओळख आणि आत्ता तिथली सगळी त्यांची जी शस्त्रसज्जता आहे या सगळ्याविषयीची माहिती कहातेंनी या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेली आहे. म्हणजे अगदी इस्रायलची टेहळणीसाठीची यंत्रणा कशी आहे, त्यांचे रणगाडे कसे आहेत, उपग्रह निर्मिती कशी आहे, इथपासून अचूक लक्षवेध घेण्यासाठी ते काय करतात आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं सध्या जे जागतिक आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सगळ्या जागतिक राजकारणामध्ये महत्त्वाचं ठरत आहे अशी गोष्ट म्हणजे सायबर युद्ध, याविषयीही कहातेंनी या माध्यमातून लिहिलेलं आहे. नव्याने येणाऱ्या अशाच पुस्तकांची ओळख बुकटॉक्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बुकटॉक्सच्या दर भागामध्ये करून देणार आहोत. पण बुकटॉक्समध्ये आता इथेच थांबूयात. पाहत रहा साम टीव्ही.